मात्र या सामन्यामध्ये आपण अपेक्षा करूया की भरपूर संघर्ष दोन्ही संघांकडून पाहायला मिळेल. हा सामना एकतर्फी होणार नाही अशी अपेक्षा सर्व क्रिकेट रसिकांना आहे. सलामीची जोडी कासणी संघाच्या माध्यमातून कुणाल गोंधळी आणि समीर. पहिलं षटक घेऊन हिरामन शिलार. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर बिगेट केलाय. चेंडू हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि पहिल्याच बॉलवर मोठा धक्का आम्ही कासणेकर टीमला. चेतन पाटील कुठसे गावाचा बॅट्समन धडाके बाद ना संघाला त्यावर आहे नाज. संघाला त्यावर आहे नाज. अतिशय खराब सुरुवात आपण पाहतोय. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करतोय या महत्त्वाच्या सामन्यामध्ये आम्ही कासणेकर संघ. पहिल्याच बॉलवर बिगेट करण्याचा प्रयत्न केला, मात्र टायमिंग चुकलं आणि डीप मिडविकेटच्या दिशेनं एक सुंदर झेल फिल्डरने समाप्त केलाय. जयेश शेलार डीपमध्ये फिल्डिंग करतोय. त्यांनी कुठलीही चूक केली नाही. अँटिसिपेशन खूप चांगलं होतं. आतमध्ये जावं लागलं होतं झेल घेण्यासाठी. सीमारेषे लगत क्षेत्ररक्षण करतोय, मात्र जसा फटका खेळण्यात आला तसं त्यांनी धावायला सुरुवात केली होती आणि चेंडूवर योग्य नजर ठेवली. सुरक्षित हातांची जोडी देखील दाखवली आणि कुणाल गोंधळीची खेळी संपुष्टात आणली. एक एक्सपिरियन्स फलंदाज बाद झालाय. नवीन बॅट्समन आलाय मयूर. यावेळेस हुक करण्याचा प्रयत्न, उजव्या एष्टीच्या बाहेर जाऊन फाईन लेगच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू खूप वेगानं निघून गेलाय. हिरामन चांगली गोलंदाजी करतोय आपल्या टीमसाठी. एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू म्हणून हिरामनकडे पाहिलं जातं. हिटमॅन ऑफ पडगा टेनिस क्रिकेट या सत्रामध्ये कुठेतरी आपण पाहतोय की वाशेरी संघाची कामगिरी थोडीशी खालावलेली दिसली आपल्याला, मात्र या स्पर्धेमधून निश्चितच हा संघ पूर्णपणे कमबॅक करण्याचा प्रयत्न करेल. ओहो, खूप लवकर फटका खेळण्यात आला. याआधीचा फटका थोडा लेट खेळला होता आणि हा फटका खूप लवकर खेळला. चेंडूच्या वेगामध्ये जो बदल करण्यात आला होता तो समजू शकला नाही फलंदाज समीर. बरेचसे खेळाडू आपण पाहतोय की कॅप्टनने टॉसमध्ये सांगितलं की शिर्डीसाठी रवाना झालेले आहेत, त्यामुळेच आपण पाहतोय की काही नवोदित खेळाडूंना कासणे संघाच्या माध्यमातून संधी मिळते. मात्र ज्या खेळाडूंना संधी मिळते त्यांना संधीचं सोनं करावं लागेल हा सामना जिंकण्यासाठी. चांगली बॅटिंग करावी लागेल. हिरामन वन्स अगेन राईट आर्म राऊंड द विकेट. यॉर्कर लेंथ, यावेळेस चांगला फटका. जेवढा चांगला चेंडू तेवढा चांगला फटका. गॅपमधून चेंडू जातोय. सी मारे शापार. चार रन्स. जुका खेळले नाही म्हणलं ना. चौकारानं खातं उघडलं जातंय. चार धावा धावफलकावर चौथ्या बॉलवर हा चौकार येतो. यॉर्कर लेन चेंडूला फ्लिक केलं थ्रू मिडविकेट आणि सीमारेषा देखील गाठली आहे. अशा प्रकारच्या चेंडूंवर फटके खेळणं खूप अवघड असतं, परंतु चांगला फटका. यावेळेस चिप केला चेंडू, हा बेत आहे. सॉफ्ट डिसमिसल, कुठलीही चूक फिल्डर करत नाही आहे. फलंदाज बाद समीर. जबरदस्त पलटवार आपण पाहतोय. हिरामन शेलारच्या माध्यमातून खोलवर टप्प्याचा चेंडू. चेंडूचा वेग समजून घेतला नाही त्या ठिकाणी फलंदाजाने आणि बॅट देखील खेळपट्टीवर लागली होती फटका खेळत असताना. चेंडू थोडासा उशिरा बॅटवर आला आणि हवेत गेला. मिड ऑफला फिल्डरने कुठलीही चूक केली नाही. यावेळेस बॅटचं तोंड उघडले, बॅटची कडा घेऊन चेंडू शॉर्ट थर्डमॅनला गेला आहे. थोडंसं मिसफील्ड त्या ठिकाणी, त्याचा फायदा उचलत असताना एक डाव कंप्लीट केली जाते. सिंगलने आपला अकाउंट ओपन करतोय फलंदाज मयूर आणि अशा पद्धतीनं पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. चिरोबा स्पोर्ट्स वाशिरी संघाची जबरदस्त सुरुवात आणि खराब सुरुवात म्हणावी लागेल आम्ही कासणेकर संघाची. धावसंख्या तुम्ही पाहू शकाल 2-5. पहिल्या बॉलवर विकेट, त्यानंतर दोन निर्धाव चेंडू आपण पाहिले. तिसऱ्या चौथ्या चेंडूवर चौकार आला
आणि 5व्या बॉलवर देखील विकेट प्राप्त केली हिरामणने. एक सक्सेसफुल षटक हाताळलं हिरामण शिलारने. पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल गोलंदाजी पाहायला मिळाली. खरं तर पॉवर प्ले जे बनवण्यात आलेलं आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील आपण पाहत असतो की फलंदाजांसाठी कुठेतरी जास्तीत जास्त संधी निर्माण करून दिलेल्या आहेत, परंतु बऱ्याचदा आपण पाहत असतो की गोलंदाज त्याचा फायदा उचलत असतात. दुधारी तलवार म्हणून पॉवर प्लेकडे पाहिलं जातं. अतिशय वेगाने धावा देखील होत असतात आणि वेगाने धावा जोडण्याच्या नादात फलंदाज देखील बाद होत असतात. मात्र या मॅचमध्ये पूर्णपणे गोलंदाजाचं वर्चस्व पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहायला मिळालं. एका चांगल्या पार्टनरशिपची आवश्यकता आहे सध्या कासणे टीमला. नवीन षटक घेऊन गोलंदाज जयेश. ओहो, इनसाइड एज, नशीबवान आहे फलंदाज मयूर. चेंडू एष्ट्यांवर आला नाही अथवा प्लेडॉन झाला असता. निर्धाव चेंडूने आपल्या षटकाला प्रारंभ करतोय गोलंदाज जयेश. पहिल्या मॅचमध्ये फारशी प्रभावी कामगिरी करता आली नव्हती जयेश. पुढचा बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस दिशाहीन चेंडू, व्हाईटचा इशारा करतायत पंच मुन्ना पठाण. दिशा भरकटली जाते. चेंडूच्या टप्प्यामध्ये देखील बदल केला होता. हा चेंडू खोलवर टप्प्याचा होता मात्र लेगस्टिकच्या बाहेर. बरेचसे मुख्य खेळाडू संघात नाहीत त्यामुळे थोडीशी पडझड होताना दिसते आपल्याला कासणे संघाची. यावेळेस बॅकफुटला जाऊन पुल केला. चेंडू हवेत आहे, डीप मिड विकेटला फिल्डर येतोय मात्र त्याच्या आवाक्या बाहेर. चेंडू सीमारे शापार, षटकार. कॉन्क्रीट विकेट आहे आणि या खेळपट्टीवर आपण पाहतोय की आखूड टप्प्याच्या बॉलवर जास्तीत जास्त मोठे फटके फलंदाज खेळत आहेत. पहिल्या सामन्यापासून हे दृश्य आपण पाहतोय. चेंडूला आपटी दिली होती मात्र जास्त बाउन्स त्या ठिकाणी प्राप्त करू शकला नाही गोलंदाज आणि फलंदाज अतिशय चांगल्या पोझिशनमध्ये आला होता मयूर. सामन्यातील पहिला षटकार खरं तर एक रिस्की फटका होता. डीप मिड विकेटला फिल्डर देखील आहे, त्याच्या डोक्यावरून चेंडू काढला 6 धावांसाठी. ओहो, खोलवर टप्प्याचा बॉल, पायांमध्ये जास्त हालचाल नाही आहे, जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न. पूर्णपणे बीट झाला आहे फलंदाज मयूर. चांगला कमबॅक करतोय गोलंदाज जयेश. धावसंख्या स्थिर, स्थगित, अविचल, 2-12. पुढचा बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस अगदी स्लॉटमध्ये चेंडूला लॉफ्ट केलंय काऊ कॉर्नरच्या वरून. बिग हिट, षटकार. सुरुवात अतिशय खराब झाली या मॅचमध्ये आपण पाहतोय की कासणे संघाची. मात्र क्रिकेटमध्ये नेहमीच म्हटलं जातं की अटॅक इज द बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स आणि तेच आपण पाहतोय फलंदाज मयूरच्या माध्यमातून. खोलवर टप्प्याचा बॉल होता, लॉफ्टेड फटका खेळला, बॉटम हँडचा चांगला वापर केला, टायमिंग अचूक साधलं आणि जसा चेंडू बॅटवर लागला तशी त्यावर छाप देखील पडली होती 6 धावांची. दुसरा षटकार येतोय मयूरच्या बॅटमधून. धावसंख्या वेगाने पुढे सरसावते 2-18. 18 रन्स ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. चांगला पलटवार पाहायला मिळत आहे मयूरच्या माध्यमातून आणि अशाच प्रकारच्या क्रिकेटची अपेक्षा आहे क्रिकेट रसिकांना. जयेश पुन्हा एकदा. ओ, पुन्हा एकदा त्याच दिशेनं आणि तोच रिझल्ट, 6 मोर. अफलातून फटकेबाजी. ज्या फटक्यांची आवश्यकता होती तेच फटके निघत आहेत मयूरच्या बॅटमधून. तिसरा षटकार या षटकामध्ये आणि आणखी एक महागडं षटक जयेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिल्या मॅचमध्ये 17 धावा खर्च केल्या होत्या. या षटकामध्ये आत्तापर्यंत तब्बल 19 धावा खर्च केलेल्या आहेत. अजूनही एक चेंडू या ओव्हरमध्ये शिल्लक. धावसंख्या धावफलकावर झळकते 2-24. वैभव हालके कासणे संघाचे उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू, त्यांच्या माध्यमातून कासणे संघाला हार्दिक शुभेच्छा येत आहेत. हा सामना त्यांनी मिस केला आहे. शिर्डी येथून या सामन्याचा आनंद घेत आहेत. फ्रंटफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न मात्र चेंडू बॅटवर येत नाही आहे. बीट होतोय फलंदाज. निर्धाव चेंडू, षटक समाप्त होत आहे दुसरं. आम्ही कासणेकर संघ नाणेफेक हरल्यानंतर प्रथम बॅटिंग करतोय. धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2-24.
पाटील फुकसे गावाचा डेंजर बॉलर ना संघाची टाईट हाय कॉलर संघाची टाईट हाय कॉलर संघाची टाईट हाय कॉलर बैट्समन पक्का कर शेलर बैट्समन पक्का मारती और कर बोला वो छक्का नाव गाजवी तो गावाचा हम चक से गावाचा वी की स्पोर्ट्स। या स्पर्धेसाठी आणि या स्पर्धेमध्ये खेळणाऱ्या सर्व संघांसाठी हार्दिक शुभेच्छा येत आहेत यशस्वी नियम एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून भिवंडी येथून प्रोप्रायटर अशोक बैरी यांच्या माध्यमातून। थँक्यू सो मच अशोकजी। ओहो व्हाट अ कॅच, व्हाट अन आउटस्टँडिंग कॅच दॅट इज। फलंदाज बाद येईन पुन्हा येईन म्हणून बसलाय घसता या 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 आमच्या बोकांनी बसा। अतिशय मौलिक चार धावा आपल्या संघासाठी जोडतोय मयूर। खूप चांगली इनिंग्स मयूरच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे। बॅकवर्ड पॉईंटचा जो खेळाडू आहे तो थोडासा सुस्त न दिसला त्या ठिकाणी, चेंडू अडवता आला नाही। यावेळेस मात्र टॉप एज, चेंडू खाली महेंद्र मागे, सॉफ्ट डिसमिसल, फलंदाज बाद मयूर। उसळी दिली होती चेंडूला उजवेष्टीच्या बाहेर, दिशा देखील खूप चांगली होती। आणि दुसरा गडी या षटकामध्ये बाद करतोय उज्ज्वल शेलार। महेंद्रने कुठलीही चूक केली नाही, एका चांगल्या खेळीचा अंत झाला। मयूरने चांगली बॅटिंग केली आपल्या टीमसाठी। 29 धावा धावफलकावर, यावेळेस फ्लिक केलाय चेंडू, आणखी एक जबरदस्त झेल, आणखी एक फलंदाज फेल। देवेंद्रची देखील खेळी संपुष्टात आली आहे। या संपूर्ण डावामध्ये आपण पाहिले की मयूरने फक्त चांगली बॅटिंग केली आहे, 3 षटकार आणि एका चौकाराच्या सहाय्याने 23 धावांचं योगदान दिलं। त्या व्यतिरिक्त चांगली खेळी कुठल्याही फलंदाजाला करता आलेली नाही। गोलंदाज हॅट्रिकवर, हॅट्रिक चेंडू अतिशय वेगाने चेंडू निघून जातोय। सुरेख गोलंदाजी कॅप्टन उज्ज्वल शेलारच्या माध्यमातून उदाहरण देऊन नेतृत्व करत आहे वाशिरे संघाचा संघनायक उज्ज्वल शेलार। एका सक्सेसफुल षटकाची समाप्ती, 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 5-29। या सामन्याचा जो नाणेफेकीचा कौल होता तो निश्चितच वाशिरे संघाच्या कॅप्टनने जिंकला आणि त्यांनी प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला। चांगली सुरुवात पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं की 2 गडी बाद केले हिरामणने, त्यानंतर जयेशचं जे षटक होतं ते मात्र थोडंसं मागडं पाहायला मिळालं। अगदी मागच्या सामन्याचीच जणू काही पुनरावृत्ती केली जयेशनं, प्रभावी मारा त्याला या स्पर्धेमध्ये करता आलेला नाही। मात्र त्या व्यतिरिक्त आपण पाहतोय की इतर खेळाडू खूप चांगला परफॉर्मन्स करत आहेत, विशेष करून हिरामण शिलार असेल, महेंद्र मागे असेल, आपण पाहिलं तर विश्वास मागे यांनी देखील खूप चांगली बॅटिंग केली होती पहिल्या मॅचमध्ये। आणि या मॅचमध्ये उज्ज्वल शेलारची कामगिरी अतिशय भरीव, तब्बल 3 गडी आपल्या षटकामध्ये बाद केले आणि फक्त 5 धावा खर्च केल्या। शेवटचं षटक सुरू होतंय, गोलंदाजीसाठी येतोय महेंद्र। पहिल्या मॅचमध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या,
या पट्टीवर फलंदाज आहेत रोहित आणि अमर. अमरकडे स्ट्राईक. अखो टप्प्याचा बॉल उजव्या इष्टीच्या भरपूर बाहेर. स्वेअर चेंडूने सुरुवात करतोय आपल्या षटकाला महेंद्र मागे. एका चांगल्या बॅटलची अपेक्षा आहे क्रिकेट रसिकांना आणि निश्चितच चांगलं बॅटल जर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं तर आनंद होईल. परंतु त्यासाठी मला वाटतं की वाशेरे संघाविरुद्ध चांगली धावसंख्या देखील उभी करावी लागेल कासनी टीमला. हे सहा चेंडू, शेवटचे सहा चेंडू खूप महत्त्वाचे. दुरून खेळण्याचा प्रयत्न, एज लागली आणि फलंदाज स्कॉट बिहाइंड बाद. तेरे घर आके तुझे ले जाना, मैं हूं मजनू तू ले ला मेरी आई शपथ जबरदस्त गोलंदाजी महेंद्रच्या माध्यमातून. लेग ब्रेक चेंडू टाकला होता आणि थोडा स्लो चेंडू ठेवला होता, जास्त वेग दिला नाही. पडल्यानंतर चेंडूने थोडं वळण घेतलं बाहेरच्या दिशेनं. फलंदाजाने फुटवर्कचा चांगला वापर केला नाही, दुरून खेळण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी अमरने. अमर बाद होतोय शून्यावर. नवीन फलंदाज खेळपट्टीवर पोहोचला आहे विवेक. ओहो पुन्हा एकदा चेंडूला फिरकी दिली आहे. महेंद्र मागेच्या गोलंदाजीचं हे वैशिष्ट्य आहे आणि मला असं वाटतं की पडगा ग्रामीणचा जर आपण विचार केला तर कुक्सी संघाचा मयूर पाटील आणि महेंद्र मागे हे दोन गोलंदाज जे आहेत ते जास्तीत जास्त निर्धाव चेंडू टाकतायत या संपूर्ण सत्रामध्ये. महेंद्रच्या गोलंदाजीमध्ये देखील आपण पाहत असतो की भरपूर फलंदाज डॉट बॉल्स खेळत असतात, मिश्रण खूप चांगलं करतो आहे. ओहो अगोदरच फटका खेळला होता, एज लागली मात्र चेंडू कॅरी झाला नाही विकेट कीपरपर्यंत. पहिल्या मॅचमध्ये देखील आपण पाहिलं की महेंद्रने एक षटकार खर्च केला आपल्या षटकामध्ये, मात्र त्याव्यतिरिक्त पाच निर्धाव चेंडू टाकले होते. या षटकामध्ये एक वाईट चेंडू टाकला आहे, एक गडीबाद केला आहे आणि दोन निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर आहे, स्थगित आहे, अबिचल आहे, सहा बाद तीस. काहीशी बिकट परिस्थिती आपण पाहतोय कासनी संघाची. पुन्हा एकदा फिरकी दिली आहे आणि गोलंदाज फलंदाजाची गिरकी घेतोय त्या ठिकाणी, फिरकी घेतोय. क्रीजमधूनच खेळण्याचा प्रयत्न. अशा प्रकारची गोलंदाजी जर तुम्हाला व्यवस्थितपणे खेळून काढायची असेल तर तुमचं फुटवर्क फार महत्त्वाचं आहे. चेंडूच्या टप्प्यापर्यंत जावं लागेल, फ्रंटफुटला जावं की बॅकफुटला, हा देखील महत्त्वाचा प्रश्न. चेंडू हा वेत आहे, सॉफ्ट डिसमिसल. महेंद्रला मिळतंय आणखी एक यश. सातव्या विकेटचं पतन. महेंद्रने दोन गडी बाद केलेत आणि आता मात्र नवीन फलंदाज खेळपट्टीवर नॉन स्ट्रायकिंग एंडला. सामना करतोय रोहित. स्विंग करण्याचा प्रयत्न, पंच सांगतायत की बॅटवर चेंडू लागलेला नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते आणि याच बरोबर डावाची देखील समाप्ती होते. फक्त आणि फक्त एकच धाव आपल्या षटकामध्ये खर्च केली महेंद्रने, ती देखील वाईटच्या स्वरूपात. बॅटने एकही धाव या शेवटच्या षटकामध्ये आली नाही. धावसंख्या सात बाद तीस. डाव समाप्त झाला आहे कासनी संघाचा आणि 31 धावांचं एक छोटंसं आव्हान आहे चिरोबा स्पोर्ट्स वाशिरे संघासमोर हा सामना जिंकण्यासाठी. आपण लगेच जाणार आहोत पुढील सामन्याच्या टॉसकडे. खेळणारे संघ आहेत विकी स्पोर्ट्स कुक्से आणि सरस्वती खालिंग. या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित ग्रुप ग्रामपंचायत कुक्सेचे विद्यमान उपसरपंच सन्माननीय आकाशदादा चंद्रकांत पाटील यांना विनंती करतो आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते पुढील सामन्याची नाणेफेक केली जाईल.
पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतोय विकी स्पोर्ट्स कुकचे आयोजित विकी स्मृती चषक 2020 सन्माननीय आकाशदादा पाटील साहेबांच्या शुभ हस्ते पुढील सामन्याची नाणेफेक केली जाईल. मोठी लढत आहे. एका बाजूला सरस्वती खालिंग तर दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहू शकाल विकी स्पोर्ट्स कुकचे आणि हे कॉईन आहे सन्माननीय रुपेश दादांचं प्रतिमा आपण एका बाजूला पाहू शकाल तर दुसऱ्या बाजूला विकी स्पोर्ट्स कुकचे संघाचा लोगो. यतीश शेलार कॉल देत आहेत विकी स्पोर्ट्स कुकचे असं म्हणणं आहे आणि ते चालेल जशी मागणी तसा पुरवठा. तर आम्ही आपण डी जे नितीन माळी यांच्या माध्यमातून दोन्ही संघांना शीतपेय देतोय. आकाशदादांचे मी आभार व्यक्त करतोय. त्यांना विनंती करेन की आपण व्यासपीठाची शोभा वाढवावी. टॉस खालिंग संघाच्या कॅप्टनने जिंकलाय. काय निर्णय? क्षेत्रक्षण. क्षेत्रक्षण करणार आहात. समोरचा संघ या स्पर्धेचा आयोजक संघ स्वतःच्या घरच्या मैदानावर खेळत आहे तर त्याचं काही दडपण वगैरे तुमच्या टीमवर आहे का? दडपण काय नसेल, फक्त समोरच्या टीमला कमीत कमी धावपर्यंत रोखण्याचा प्रयत्न. निश्चितच. काय रणनीती असेल गोलंदाजीमध्ये, काही चेंजेस आम्हाला पाहायला मिळतील का? चेंजेस काय नाही, फक्त गेम प्लॅन करून थोडंफार. या हंगामामध्ये आतापर्यंतचा जो खेळ झाला आहे त्यामध्ये सर्वाधिक स्पर्धा पडगा परिसरामध्ये तुमच्या टीमने जिंकलेल्या आहेत, दोन स्पर्धा. तर एकूणच कसं वातावरण तुमच्या टीममध्ये आहे? वातावरण तर खूप छान आहे, मुलांमध्ये जोश आहे, चांगले प्रोत्साहन देतात आणि चांगले क्रिकेट खेळतात त्यांचं. एकूणच तुम्हाला काय वाटतं की तुमचा काय स्ट्रॉंग पॉईंट आहे ज्यामुळे तुमचा संघ या हंगामामध्ये चांगली कामगिरी करतोय? बॉलिंग बॅटिंग पण चांगली होते आणि बॉलिंग पण चांगले होते त्याच्यामुळे दोघं. एक शेवटचा प्रश्न, काही चेंजेस तुमच्या संघामध्ये? नाही, तोच संघ. थँक्यू सो मच यतीश, आपल्याला हार्दिक शुभेच्छा. बंटी, तुमच्या संघामध्ये काही चेंजेस असणार आहेत का? नितेश नाही आहे बहुतेक, राहुल शेलार खेळणार आहे. तुमच्या संघाची जी कामगिरी आतापर्यंत झाली आहे या स्पर्धेमध्ये पूर्णपणे संतुष्ट आहात का तुम्ही? हां, खूप संतुष्ट आहे. खूप चांगल्यापणे बॉलिंग आणि बॅटिंग होत आहे. या मॅचमध्ये तुम्हाला प्रथम बॅटिंग करायची आहे. चार षटकांमध्ये साधारणतः तुमची बॅटिंग आणि समोरच्या संघाची गोलंदाजी पाहता आणि तुमची गोलंदाजी पाहता काय टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न असेल? 50+ जाण्याचा प्रयत्न करू. निश्चितच. आणि एकूणच कशाप्रकारे एन्जॉय करता तुम्ही तुमची स्वतःची स्पर्धा? खूप एन्जॉय करतो. थँक्यू सो मच, आपल्याला हार्दिक शुभेच्छा देतोय बंटी. तर टॉस या ठिकाणी झालेला आहे. पुढील सामन्याचा खूप महत्त्वाची लढत आहे. टॉस जिंकला आहे यतीश शेलार यांनी अर्थात सरस्वती खालिंग संघाच्या कॅप्टनने आणि त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. येस सर, थँक्यू. आपण पाहतो ते अजय घरसर यांना टॉस बॉक्समध्ये नाणेफेक झाली आणि मैदानामध्ये दुसरं सत्र सुरू होणार आहे. 31 धावांचं लक्ष घेऊन ओपनिंग बॅट्समन महेंद्र आणि विश्वास मैदानामध्ये 7.75 सरासरीने ही धावसंख्या उभारावी लागेल सामना जिंकण्यासाठी वाशेरे संघाला. दोन्ही संघांना मंडळाकडून शुभेच्छा. विकी स्पोर्ट्स मंडळ कुकसे, कुकसे ग्रामपंचायत या सर्वांकडून शुभेच्छा. गोलंदाज मयूर चार षटकांमध्ये अवघ्या 30 धावा उभ्या केल्या आम्ही कासनेकर संघाने, जी कमी धावसंख्या गणली जाईल परंतु कुठली धावसंख्या विजयाची हमी देत नाही हे तितकंच खरं आहे. जर समोरच्या संघाने आपल्याला 30 रोखले तर आम्ही सुद्धा त्यांना 30 रोखण्याचा प्रयत्न करू, असा प्रयत्न करून हा सामना सुरू करा. ऑल दी बेस्ट. सन्मान्य रवींद्र जाधव साहेबांचं आगमन, आपलं हार्दिक स्वागत. जाधव साहेब या आणि या सामन्याचा आनंद घ्या. जाणवलचे रवींद्रजी जाधव साहेबांचं आगमन झाले. सुस्वागतम, स्वागतम, शुभ स्वागतम. पहिला चेंडू वाईट, पंच गोकुल पाटील मॅन फ्रॉम भादवड या षटकातील मेन पंच. वाईटच्या रूपाने धावसंख्या इथे ओपन होते. धावफलक 1 वाशेरे संघाचा. चिरोबा वाशेरे बर्सेस अमी कासनेकर ओर द विकेट. मयूरचा चेंडू हा खाली राहतोय, पंच पाहतायत, न्याहाळतायत की चेंडू कुठे कन्क्लूड होतोय, कुठे फिनिश होतोय, कुठे गॅदर केला जातोय हे पाहिलं, हेरलं, जाणलं आणि हा एक लीगल चेंडू घोषित झाला. कमबॅक करतोय गोलंदाज मयूर. व्हाईट टाकल्यानंतर कॉन्फिडन्स लेवल वाढवणं फार महत्त्वाची, स्वतःची कॉन्फिडन्स लेवलसुद्धा वाढली जाते आणि संघालासुद्धा एक उत्तेजना प्राप्त होते चांगली गोलंदाजी करत असताना. ओर द विकेट, मयूरचा चेंडू बॅट चिकट, दोन फिल्डरांच्या मधून चेंडू वेगाने, लेदर क्रिकेट पाहतो जणू का आपण, वेगाने जातोय, धडक देतोय चार धावांसाठी.
थँक्यू. कुठले फारसे प्रयत्न नव्हते फलंदाजाचे, परंतु बॅटची कड आणि नशिबाची साथ, चार अक्षरांची मेहनत, तीन अक्षरांचं नशीब साथ देतं या ठिकाणी वाशेरे संघाला. धावसंख्या 5. माझ्यासोबतीला महेश पाटील आहेत स्कोरर, गोलंदाज मयूर पुन्हा एकदा फलंदाज विश्वाससाठी. विश्वास एक चांगला फलंदाज आहे, सरळ बॅटनी डॅव करतोय ऑन साईडला, लाँग ऑन वेगाने पोचेल का? नाही, येस पोचला. त्या ठिकाणी कवरिंग सुद्धा सुरेख झालं स्क्रीनच्या समोर. त्या दरम्यान दोन धाव घेण्यासाठी पूर्ण आहुती मिळतोय विश्वासला. विश्वास आणि माइटी महेंद्र अशी ओपनिंग जोडी. विश्वासला बराच वेळा पाहिलंय मी ओपनिंग करत असताना, कमी उंची परंतु घातक फटके त्याचे असतात. एक चांगला पाया भरून देत असतो संघासाठी, एक महत्त्वाची धुरा सांभाळत असतो विश्वास वाशिरे संघासाठी. धावसंख्या 7, आजची तारीख 7, आणि ह्या सामन्यात कोण कोणावरती करेल मात हे चित्र स्पष्ट नाही आहे. डॉट चेंडू पाहतो आपण, पहिला वाईट, त्यानंतर एक डॉट, चौकार, दुहेरी धाव आणि डॉट, म्हणजे एकूण चार चेंडू झालेले आहेत. चार चेंडूंमध्ये धावसंख्या 7. 7.75 वेगानेच जायचं आहे वाशिरे संघाला. धोका घेण्याचा प्रयत्न करत नाहीयेत आणि गरज सुद्धा नाहीये. रिस्की शॉट या ठिकाणी खेळला जातोय, उडवला चेंडूला, स्क्वेअर ऑफ द विकेट, डाऊन द बॉल क्षेत्र पोहोचतो, हो ग्रीप करतोय, काय सुरेख झेल टिपला. त्या ठिकाणी फिल्डर होता समीर, हवा का झोका, फलंदाज बाद. अखेर संजूनी प्राप्त करून दिली गोलंदाज मयूरने, आणि गरजेचं सुद्धा होतं. आपले मान्यवर आलेले आहेत जाणवलगावचे सन्माने रवींद्र जाधव, या सामन्याचा आनंद घेण्यासाठी दुपारच्या सत्रांमध्ये आम्ही नक्की त्यांचं या ठिकाणी येतोजी सन्मान सुद्धा करू मंडळाच्या वतीने. पण तो सामना नक्कीच रोमांचक स्थितीत जाईल असं वाटू लागलंय. मला महेश सांगतात की ही नक्कीच एक चांगली फाईट असू शकते. ब्रेक थ्रू मिळून दिलं गोलंदाज मयूरने, आणि एक शेवटचा चेंडू असणार आहे. आता सामना करेल फलंदाज महेंद्र. महेंद्र प्रथमता सामोरं जातोय या षटकामध्ये. विस्फोटक फलंदाज, फिनिशर ऑफ वाशेरे, चेरोबा वाशेरे, गोलंदाज मयूर. फुल टॉस चेंडू, आणि त्या ठिकाणी बीट करतो विकेट कीपरला, बीट करतोय ऑफ स्लिपला, लेग स्लिपला, आणि चेंडू वेगाने जातोय सीमारेषेच्या बाहेर. नशिबाचा चौकार. सकाळपासून महेश आपण पाहतोय की वाशिरे संघ नशीब घेऊन आलेला इथं या मैदानामध्ये. जर हा चौकार झाला नसताना महेश, तर सामन्यामधली रंगत वाढली असती, कारण फक्त 7 धावफलक होत्या, चेंडू सुरेख टाकला होता. जर हा कव्हरिंग करता आला असता विकेट किपरला किंवा फ्लाइंग स्लिपला, तर नक्कीच फक्त 7 षटक समाप्त झालं असतं आणि पुढच्या 3 षटकांमध्ये एक वेगळी मजा आली असती. पण या चौकाराने थोडीशी कलाटणे दिली या धावफलकाला आणि सामन्याला सुद्धा. समीकरण सांगतोय मला महेश, 18 चेंडूंमध्ये 20 धावांची गरज, पण 24 धावांची गरज असू शकली असती, पण तो जर तरला महत्व नाही क्रिकेटमध्ये, हे सुद्धा तितकंच खरं आहे. आम्ही या दरम्यान आपल्या मधल्या वेळेमध्ये लगेच स्वागत सन्मान घेतोय. मी विनंती करतो मंडळाला आपण सन्मानित करावं जाणवळचे रवींद्र जाधव साहेबांना आपल्या व्यासपीठावरती. आकाश पाटील साहेबांना विनंती असेल, आपण आपल्या शुभ हस्ते येतो तीच सन्मान द्यावा. सन्माने जाणवळगावचे रवींद्र जाधव साहेबांना मंडळाच्या वतीने. 18 चेंडूंमध्ये 20 धावांची गरज आणि व्यासपीठसुद्धा पूर्ण आपल्या दुपारच्या सत्रामध्ये. आता नटते सजते, हे काय प्रेम आहे विकी स्पोर्ट्सवरचं. सकाळच्या सत्रामध्ये मी तर म्हणतो की जवळपास 50 मान्यवर आले होते, पण दुपारच्या सत्रामध्ये कमी नाही आहे. या ठिकाणी सन्मान दिला जातो जाधव साहेबांना. त्यानंतरचे सत्कारमूर्ती आहेत आमचे दुर्गेशजी भोईरसाहेब भोईरपाडाचे उद्योगपती, आम्ही यांनासुद्धा सन्मानित करू इच्छितो मंडळाच्या वतीने. रोहिदास पाटील यांच्या शुभ हस्ते दुर्गेश भोईरसाहेबांचा येतो जे सन्मान. दुसरे षटक मार्गस्थ गोलंदाज कुणाल, लेफ्ट हँड राऊट द विकेट. पहिलाच फोटो, काय पिक्चर पाहतोय आपण. उज्ज्वल शेलाच्या बॅटमध्ये एक दर्शनी फटका येतोय स्क्रीनच्या समोर, 4 धावांसाठी.
काही फटके, काही विकेट्स, काही झेल इतके सुरेख असतात ना की त्याचे फोटोज काढून, चित्र काढून नक्कीच घरामध्ये सजवले पाहिजेत, अल्बम तयार करून ती आठवण आपल्या आयुष्यभराची नक्कीच राहील स्मरणामध्ये. असं केलं पाहिजे, गरजेचं आहे. 15 धाव धावफलकावर उज्ज्वल पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला. खुलट टप्प्याचा चेंडू इनसाइड आउटचा एक लाजवाब फटका पाहतो आपण. क्रिकेटचं सौंदर्य दाखवतोय डीप एक्स्ट्रा कव्हर आणि वाईड इज लॉग ऑफला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक कव्हर करतोय रोहित आहे त्या ठिकाणी. उज्ज्वलला फक्त एक सिंगल धाव देतोय. माइटीला इथे स्ट्राईकला आणतो युज्युअल. स्ट्राईक रोटेशन महत्त्वाचं आहे. धावफलक हलता ठेवला पाहिजे. धावसंख्या 16, अजून 15 धावांची गरज आहे 16 चेंडूंमध्ये. आता चेंडू वाढत चालले आहेत. शेअर मार्केट ढासळलंय आता. ओ हो, गोपणीसारखी बॅट फिरवतोय आणि बॅटची कट कॉट बिहाइंड. शार्क मासा काढायला लागतोय. माइटी महेंद्राबाद बॅक टू द पॅव्हिलियन. महत्वाचं आहे तेच इथं होताना दिसतंय. आता सुद्धा विकेटचं पतन झालं. पहिल्या षटकात सुद्धा विकेट मिळाली होती आणि आता नक्कीच चुरशीचा सामना होईल का असं प्रेक्षकांमध्ये कॅल्क्युलेशन सुरू झाले. धावसंख्या स्थिरावलेली 16. नवीन फलंदाज मैदानात येतोय सागर उज्ज्वलच्या साथीला. गोलंदाजाला नक्कीच फिल्डरांची साथ लाभते. चांगलं विकेटच्या मागे इष्टरक्षक सागरच्या आत इष्टरक्षक पाहतोय आपण ज्यांनी झेल टिपला. अविनाशने सुरेख साथ दिली. या वेळेला स्विंग करायचं होतं फ्रंट फुटला येऊन, परंतु शरीष्टीला चेंडू आढळतोय. ओ हो, डायरेक्ट हिट झाला. पंच रिपोर्ट आकाशात केले. व्हॉट हॅपन देअर? दिस इज द क्रिकेट क्लायमॅक्स गोइंग ऑन देअर. फलंदाज बाद. चेंडू बरोबर बॅटच्या खाली मिळाला, स्लॉटमध्ये मिळाला, रडारमध्ये घेतला आणि स्विंग केलं मिड विकेटच्या वरून डीपमधून उज्ज्वल शेलार. आणि अशा प्रकारचे चेंडू उज्ज्वल शेलार टाकणं म्हणजे नक्कीच धोक्याची घंटा असते. आणि या षटकाराने पूर्णपणे आता ज्या अशा उंचावर चाललेल्या आहेत त्याच्यात थोडंसं पाणी सिंपलं गेलं मी म्हणू शकतो. कारण पहिल्या षटकातसुद्धा महेश मला सांगतोय की असाच चौकार आलेला नशिबाचा विकेटच्या मागे. आणि आत्तासुद्धा एक षटकार आला, पण तो उज्ज्वलच्या बॅटमधून होता. त्यांनी प्रयत्न केले होते. धावसंख्या 22 पोहोचली आहे. आता मात्र अजून 9 धावांची गरज आहे 12 चेंडूंमध्ये. 12 चेंडू 9 धावांची गरज. आधीच्या षटकातसुद्धा बोललो होतो की तो चौकार जर आला नसता तर, आणि ह्या षटकातसुद्धा बोलाची वेळ आली की हा षटकार जर आला नसता तर सामना अजून पुढे चांगल्या रीतीने पाहायला मिळाला असता. परंतु अजूनसुद्धा सामना सोडू नका. नेव्हर गिव अप. सोडू नका, प्रयत्न करा. प्रयत्नांची पराकाष्ठा करणं फार महत्त्वाचं. आणि त्यासोबतीला तुमचे नशीब जर असतील तर नक्कीच तुम्ही सामना जिंकू शकता. परंतु या ठिकाणी थोडीसं नशिबाची साथ सकाळपासून पाहतोय आपण. चेरोबा वाचेरा संघाला लाभते. उज्ज्वलने षटकार लगावला
आणि थोडीशी हलचल निर्माण केली मैदानामध्ये, शांतता पसरली होती. वादळ आलं उज्ज्वल नावाचं. सन्माननीय बलराम माळी साहेब सुद्धा आमच्यामध्ये आहेत, आम्ही त्यांना इथे सन्मानित करू इच्छितो. सोमनाथ पाटील यांच्या शुभ हस्ते मैदानामध्ये थोडंसं बीट झाला, त्या ठिकाणी उचलून घेणारा चेंडू फलंदाज हिरामनला रोखून ठेवतोय. सोमनाथजी पाटील साहेब आपलंसुद्धा हार्दिक स्वागत. जीवन दादा पाटील आपलंसुद्धा हार्दिक स्वागत. वेलकम इन द आफ्टरनून. धावसंख्या 22 आपल्या माहितीसाठी सांगतो, 9 धावांची गरज आहे. चिरो वाचिरा संघाला स्लोवर वन फ्लाइट देण्याचा प्रयत्न. गोपणीसारखी बॅट फिरवतोय, बॅटची कड हॅरो ड्राईव्ह आणि सिंगल मिळते. हिरामन हताश, कारण ज्या नावासाठी तो ओळखला जातो, ज्या फटक्यांसाठी, ते फटके निघत नाहीयेत हे महत्वाचं. हे कौतुक केलं पाहिजे गोलंदाज देवेंद्रचं. गोलंदाज देवेंद्रने थांबून ठेवलं हिरामनला आणि अखेरच्या क्षणाला एक धाव मिळाली बॅटची कड घेतल्यामुळे. 23 धावा धावफलकावर. शेवटच्या षटकात सामना गेला पाहिजे असं वाटू लागले. अपेक्षा करतोय आम्ही की लढाई शेवटपर्यंत गेली पाहिजे. हो हो, जास्तच फ्लाईट देण्याचा प्रयत्न आणि फेकून दिलाय बॅकवर्ड स्लाईडच्या वरून. उज्ज्वला तुम्ही असा चेंडू टाकू शकत नाही. सोमवारी नाही, मंगळवारी नाही, बुधवारी नाही, गुरुवारी शुक्रवारी शनिवारी कधीच नाही. षटकार लगावतोय 1+6. थँक्यू थँक्यू. 7 धावा अंकित केल्या जातात, म्हणजे स्कोर इज अ लेवल हियर. आणि पुढचा चेंडू फ्रीट असेल. येस, दॅट्स इट. गोकुल पाटील सर सांगतायत, उघडा डोळे बघा नीट, पुढचा चेंडू आहे फ्रीट. आणि खूप खूप आता मला वाटतं जवळपास 8 चेंडू राखून जिंकेल का असं वाटू लागलं हा सामना. 99% गेलाय वाशिरा संघाकडे, म्हणायला हरकत नाही आहे. हो हो, दिस इज विनिंग स्ट्रोक. उज्या शरीरच्या बॅटमधून आणि धोका त्या ठिकाणी स्ट्राईक एंडला. पंचांकडे लावड अपील, सुरक्षित आपल्या घरात पोचतोय हिरामन. अशा प्रकारे सामना सुद्धा समाप्त होतोय. जे 31 धावांचं माफक लक्ष होतं ते लक्ष पूर्णपणे या ठिकाणी 16 चेंडूंमध्ये पार करतोय वाशिरे संघ. विजय संघाचं अभिनंदन आणि अमी कासनेकर संघाचं इथे आपला चांगला खेळ दाखवल्याबद्दल, फाईट दिल्याबद्दल कौतुक केलं जाईल. मॅन ऑफ द मॅच गोज टू मिस्टर उज्ज्वल शेलार, प्लीज कम ऑन द स्टेज. ज्याने 3 विकेट्स 8 धावा देऊन 18 धावा देऊन घेतल्या. 18 धावा बॅटमधून 3 विकेट्स गोलंदाजीच्या जीवार्थी असा सुरेख कामगिरी करणारा उज्ज्वल ठरतोय या सामन्याचा शिल्पकार. आकाश जोशी महेश पाटील आहेत ऑलराऊंडर, ना त्यांचा खेळ हा एक नंबर. पंकज पाटील विशाल शेलार बॅट्समन एक नंबर, ना त्यांची बॅटिंग लय सुंदर. आमचा नितेश पाटील फिल्डर, आमचा राहुल शेलार फिल्डर, नाव गाजवी ती गावाचा, नाव गाजवी ती गावाचा. आमच्या कुपसे गावाचा विकी स्पोर्ट्स क्रिकेट संघाचा, आमच्या कुपसे गावाचा विकी स्पोर्ट्स क्रिकेट संघाचा, आमच्या कुपसे गावाचा विकी स्पोर्ट्स क्रिकेट संघाचा, आमच्या कुपसे गावाचा विकी स्पोर्ट्स क्रिकेट संघाचा. थँक्यू. तर मी विनंती करतोय सन्माननीय जानवळगावचे रवींद्र जाधव साहेबांना की आपण आपल्या शुभ हस्ते ट्रॉफी द्यायची या गुणवान खेळाडूला. मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपल्या शुभ हस्ते द्यावी. रवींद्र जाधव साहेब इथे सन्मानित करतायत उज्ज्वल शेलारला, त्याने सुरेख खेळ दाखवला सामन्यावरची ट्रॉफी. त्यानंतर विनंती करतो मी दुर्गेश भोईर साहेबांना आपण आपल्या शुभ हस्ते गिफ्ट टेम्पर द्यायचं आहे उज्ज्वल शेलारला. स्वीट बॉक्स, गिफ्ट टेम्पर, एक चांगली संकल्पना या व्यासपीठावरती आपण पाहतोय. वेल डन विज्युअल अँड बेस्ट ऑफ लक फॉर नेक्स्ट मॅच. तर चला लगेचच पुढचा सामना इथे सुरू होतोय. सरस्वती खालिंग विरुद्ध विकी स्पोर्ट्स कुक्से, ह्या दोन संघांमधली लढाई. तर फिल्डिंग इथे सजवली जाणार आहे खालिंग संघाकडून, सरस्वती खालिंग वर्सेस विकी स्पोर्ट्स कुक्स आहे. या सामन्यासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत पोई गावचे योगराज बुटेरे यांच्या माध्यमातून, बबलू पाटील आणि त्याच्या संघाला शुभेच्छा बुटेरे साहेबांकडून. योगराज बुटेरे मॅन फ्रॉम पोई, जे ह्या सामन्याचा आनंद घेत आहेत, टुर्नामेंटचा आनंद घेत आहेत आणि त्यांनी टुर्नामेंटसाठी सुद्धा शुभेच्छा केलेल्या आहेत. चांगलं कमेंट्स केलेल्या आहेत की सुरेख टुर्नामेंट सुरू आहे,
खूप रमणीय वातावरण ते पाहतायत.